शहर की ताजा तरीन खबरों के लिए सब्सक्राइब कीजिए EW नेटवर्क और बेल आइकॉन दबाना ना भूलिए। प्रभाग की जनता से किए हुए वायदों को सही रूप से साकार कर सीवुड प्रभाग क्रमांक 111 को नई ऊंचाइयों पर ले जाने वाले कर्तव्यनिष्ठ नगर सेवक गणेश म्हात्रे एवं समाज सेविका संतोषी म्हात्रे द्वारा शिव जयंती के पावन अवसर पर महिलाओं के लिए भव्य हल्दी कुमकुम कार्यक्रम के साथ वचन पूर्ति सोहळा का भव्य आयोजन किया गया, जहाँ इस अवसर पर विधायक गणेश नाईक प्रमुख रूप से उपस्थित थे। जहाँ इस अवसर पर उनके साथ BJP नेता वर्षा भोसले, नगर सेवक विनोद म्हात्रे, पूर्व नगर सेविका रेखा म्हात्रे सहित पदाधिकारी और बड़ी संख्या में महिलाएं उपस्थित थी। कार्यक्रम की शोभा तो तब बढ़ी जब यहाँ मराठी जगत फिल्म अभिनेत्री वर्षा उसगांवकर और यूट्यूब सेंसेशन सोनाली सोनावणे ने उपस्थिति दर्शाई। महिलाओं ने न केवल यहाँ खेलों का आनंद उठाया बल्कि गीतों का लुफ्त भी उठाया। गणेश नाईक सहित वर्षा उसगांवकर ने अपनी भावनाएं व्यक्त करते हुए गणेश म्हात्रे के कार्यों को खूब सराहा। आज रायतेचा राजा छत्रपति शिवाजी महाराजांची जयंती आणि अशा पवित्र दिवशी गणेश म्हात्रेंनी येतोय गुणगौरव समारंभ ठेवलाय, महिलांचा हल्दी कुंकू समारंभ ठेवलाय आणि केलेल्या कामाचं लोकार्पण करण्याचं सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी ठरवलं होतं। अतिशय मोठ्या संख्येनं महिला वर्ग या ठिकाणी आलेला आहे। या वॉर्डमध्ये काही कामच शिल्लक राहिलेलं नाही आणि आता ज्या मैदानामध्ये कार्यक्रम झाला त्या मैदानासाठी 1.5 कोटी रुपयांची तरतूद झालेली आहे। या परिसरातले सगळे नगरसेवक हे भारतीय जनता पक्षाचे सदस्य आणि भविष्य काळामध्ये सुद्धा या इथली सुजान जनता इथल्या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना निवडून देईल असा विश्वास माझा आहे। या ठिकाणी गणेश म्हात्रेंनी योग्य पद्धतीने लोकांशी संपर्क ठेवलेला आहे। सर्व धर्म जात पंथ वर्ण वर्गाच्या पलीकडे जाऊन माणुसकी धर्माचं जतन करण्याची भूमिका त्यांनी ठेवलेली आहे आणि म्हणून भविष्य काळामध्ये असे समाजसेवक कायम समाजाच्या सेवेत राहिले पाहिजे असा माझा स्वतःचा आग्रह आहे। मला असं वाटतं की हा अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे, कारण आजच्या घडीला खरं म्हणजे कोरोना व्हायरसची भीती सगळीकडे आहे आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी हा एक अतिशय उत्तम मार्ग आहे। पण आज शिवजयंती निमित्त महिला मेळावा तसंच वचनपूर्ती सोहळा हा सगळा दुग्ध शर्करा योग त्यांनी जुळवून आणला आणि एक चांगला घाट घातला महिलांसाठी। संतोषीजी इतक्या ॲक्टिव्ह आहेत, त्यांना वर्षाजींची पण साथ लाभलेली आहे, वर्षाताई भोसले यांची, तर मला वाटतं त्यांनी अतिशय छान हा घाट घातला आहे आणि त्यात मी सहभागी झाले आणि मला त्यांनी इतकं अगत्याने आज इतक्या कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दल मी त्यांची अतिशय अनौपचारिक असे आभार मानते। पण खूप छान वाटलं सगळ्यांशी इंटरॅक्शन करून, कारण इथे जे महिलांनी चांगले खेळ इथे आमच्यासमोर सादर केले ते मला फार छान वाटले, कारण आजच्या काळात असे पारंपरिक खेळ बघायला मिळत नाहीत। एकेकाळी भोंडला फुगडी नंतर हळदी कुंकू हे अतिशय म्हणजे महिलांमध्ये हे प्रसिद्ध असे म्हणजे काय म्हणतो सोशल एक देवाणघेवणीचे चांगले प्रकार होते आणि आता ते जवळजवळ गायब होत चालले, पण ह्या निमित्ताने ते परत एकदा
आली आहेत आणि मला असं वाटतं की महिलांपर्यंत हे पोचलेच पाहिजेत आणि त्या निमित्ताने सगळ्यांना महिलांना आपल्या आपल्या म्हणजे जे गुण आहेत मनातले आपले त्यांच्या अंगात ते इथे त्यांच्यासाठी एक व्यासपीठ गणेशजींनी उपलब्ध करून दिलं आहे. कारण विशेषतः मला जो इथे गोफाचा खेळ जो महिलांनी इथे सादर केला जेव्हा मी आले तेव्हा मी तो पाहिला तो खूपच सुंदर होता आणि ज्या सहजपणे त्या गोफ खेळत होत्या आणि त्याच्यातून वेगवेगळ्या आकृती निर्माण करत होत्या ते खरंच बघत राहण्यासारखं होतं. वही नगरसेवक गणेश म्हात्रेने कार्यक्रम की अधिक जानकारी दी. आज महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचं औचित्य साधून या ठिकाणी मी हळदी कुंकू समारंभ महिला मेळावा तसेच मी जी काही कामं केली आणि लोकांना आश्वासन दिलं होतं त्याचं वचनपूर्ती सोहळा आणि लोकार्पण सोहळा या ठिकाणी आयोजित केला होता. आमचे नेते नवी मुंबईचे शिल्पकार आदरणीय गणेशजी नाईक साहेब या ठिकाणी आता उपस्थित होते. त्यांनी लोकांना मार्गदर्शन देखील केलेलं आहे. तशाच प्रमाणे सिनेतारका वर्षा उसगावकर या ठिकाणी उपस्थित आहेत. महिलांमेळावा याचं औचित्य साधून महिलांना शुभेच्छा देणं हळदी कुंकूद्वारे त्यांना वाण देणं असा या ठिकाणी आयोजित केलेला कार्यक्रम आणि मी आपण म्हटलं तर या कार्यक्रमाच्या दृष्टीनं खूप समाधानी आहे. कार्यक्रमाच्या दृष्टीनं समाधानी आहे आणि मी केलेल्या कामांच्या दृष्टीने देखील मी समाधानी आहे. मी मगाशीच म्हटलं की या 111 क्रमांकाच्या वॉर्डमध्ये ज्या ठिकाणी मी नगरसेवक आहे 5 वर्षात या ठिकाणी मी अनेक कामं केलेली आहेत आणि मला वाटते संपूर्ण वॉर्डमध्ये माझी जेवढी कामं झालेली आहेत महानगरपालिकेच्या माध्यमातून तर पुढच्या टर्मसाठी मला वाटतं या ठिकाणी कामच शिल्लक राहिलेलं नाही. मी मगाशीच जाहीर केलं की पुढच्या टर्ममध्ये कामं करण्यासाठी मला कामं शोधावी लागतील. कारण या 5 वर्षात मी अनेक अशी कामं केलेली आहेत गटर फुटपाथ वॉटर मीटर गटरची सर्व कामं पूर्ण झालेली आहेत. त्याचप्रमाणे पाण्याची समस्या होती ती पूर्णपणे मी या ठिकाणी नाहीशी केलेली आहे. 24 तास पाणी या ठिकाणी लोकांना मिळत आहे आणि त्याचं आशीर्वाद लोकांचा आशीर्वाद जनतेचा आशीर्वाद या ठिकाणी मला लाभत आहे. या ठिकाणी उद्यानं जी आहेत ती उद्यानं चांगल्या प्रकारे विकसित केलेली आहेत. रस्त्याची कामं चांगल्या प्रकारे झालेली आहेत. तात्पर्य एवढंच की कुठलंही काम या ठिकाणी शिल्लक राहिलेलं नाही. ज्या मैदानात हे आता आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या मैदानासाठी मी 5 वर्षे पाठपुरावा करत होतो परंतु एकत्रित कामाच्या उद्देशानं तो काम राखीव ठेवलेला होता आणि या बजेटमध्ये या मैदानासाठी 1,32,00,000 तरतूद या ठिकाणी महानगरपालिकेकडून करण्यात आलेली आहे. पुढच्या टर्ममध्ये हे राहिलेलं एकमेव मैदान देखील या ठिकाणी विकसित होणार आहे. या मैदानाचा कायापालट होणार. ब्युरो रिपोर्ट EW नेटवर्क.